नमस्कार, मोना नेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चौबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला सिल्लोड्याचे 100% प्रतिसाद। प्रवाशांचे मात्र हाल, संप लवकर मिटावा प्रवाशांच्या अपेक्षा। जाफराबाद आगाराचे सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने एसटी बस सेवा ठप्प। ऐन दिवाळीमध्ये प्रवासी मात्र हवाल देईल। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सिल्लोड येथे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा। आणि दीपावलीच्या निमित्ताने सिल्लोड येथील बाजारपेठ ग्राहकांनी फुलल्याचे चित्र। यावर्षी महाराणा प्रताप चौक परिसरातील मैदानावर थाटले गेले फटाका मार्केट। एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू केल्याने नेहमी वर्दळ असणारे सिल्लोड येथील एसटी बसस्थानक शुकशुकाटमय झाल्याचे दिसून आले। एसटी महामंडळातील करार पद्धत रद्द करून एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ द्यावी। कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार वेतनवाढ मिळावी आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी बेमुदत संपाचे हाक दिले असून सोमवारी मध्यरात्रीपासून हा संप सुरू झालाय। गेल्या अनेक वर्षापासून शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। या संपात राज्यातील 1,60,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत। त्यामुळे नेहमी गर्दीने गजबजणारं सिल्लोड येथील एसटी बस स्थानक मंगळवार रोजी शुकशुकाटमय दिसत होतं। एकही एसटी बस दिसत नव्हती, त्यामुळे बसस्थानक परिसरामध्ये शुकशुकाट पसरला होता। या संदर्भात काही एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया। या संपाच्या अनुषंगाने जे कर्मचारी बंधू भगिनी इथे जमा झालेले आहेत आणि वकील संघाचे अध्यक्ष पदाधिकारी जसे आम्हाला पाठिंबा द्यायला आलेले आहेत, त्यांचे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांतर्फे एसटी कर्मचाऱ्यांतर्फे आभार मानतो। आणि कर्मचाऱ्यांना ही आश्वासन म्हणजे धीर देण्यास ठाम राहण्यासाठी सांगतो की आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड एकजुटीने द्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये। एवढीच मी माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना विनंती करते। सर्व संघटनाच्या वतीनं माहितीचे आणि कराराच्या संदर्भातलं जवळजवळ 19 महिने पूर्ण झालेले असताना देखील उशिराने कराराच्या संदर्भात कुठलीही भूमिका सरकारच्या वतीनं नाही आणि सरकारच्या वतीनं भूमिका नसल्यानं एकंदरीत राज्यातील संपूर्ण करार आणि कर्मचारी हे या संपाच्या बाबतीत उतरलेले आहे। या अनुषंगानं कर्मचाऱ्याच्या पगाराच्या बाबतीत आयुर्वेदिक धोरणाच्या बाबतीत सरकारचं धोरण हे निश्चितच अतिशय निष्काळजीपूर्वक आणि बरोबर नसल्याने या राज्यातील कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि हा संप पूर्ण राज्यातून पूर्ण राज्य पातळीवर सर्व आगारामध्ये सर्व 100% अशा प्रकारचं आज एकही गाडी कुठलीही बस या मार्गावर धावलेली नाही। त्यामुळे एसटीचं आणि एसटीच्या प्रवाशाची ही जी खोळंबा निर्माण झालेला आहे तो केवळ त्याला जबाबदार शासनाची प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री रावते साहेब हे जबाबदार आहे। अतिशय ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं दिवाळीच्या निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत असून नाईलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतोय। या संदर्भात एका संतप्त प्रवाशाने दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। आज जे एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे या संपात सर्वसामान्य गरीब जनतेचे खूप आज हाल होत आहे। आज मी आई आजारी असताना दवाखान्यात आणू शकून याचं कारण असं की वाढीव भाडे आणि त्यामुळे हे जे टॅक्सी चालू आहे आज त्या टॅक्सी जास्त प्रमाणात पैसे उचलत आहे पैसे घेत आहे आणि त्यातल्या त्यात खाजगी वाहन करण्याची माझी क्षमता नाही। यामुळे सामान्य प्रवाशांचे खूप हाल होत आहे आणि हाल अपेक्षांमध्ये टॅक्सी जे आज जिथं 20 रुपयांचे भाडे आहे तिथं आज 40 रुपये भाडे आकारत आहे। त्यामुळं आज सरकारने या कर्मचाऱ्यांचा जो संप आहे या संपावर व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे आणि यांच्या मागण्या जर यापूर्वी सरकारने पूर्ण केल्या असत्या तर आज ही प्रवाशांची आणि एसटी कर्मचाऱ्यांची बंदची बंद जे झालेला आहे हा बंदच पुकारलेला आहे हा पुकारला गेला नसता आणि यातून 1 करोड रुपयाचं नुकसान होत आहे त्या सरकार हे सामान्य जनतेतून उकळत आहे आणि या सामान्य जनतेची परेशानी होते। यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढायला पाहिजे। संप असल्याने कर्मचाऱ्यांनी एसटी बसेस आगारामध्ये उभ्या केल्या होत्या। प्रथमच मोठ्या प्रमाणामध्ये आगारामध्ये बस उभ्या असल्याचं चित्र दिसून आलं। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला
जाफराबाद येथेही प्रतिसाद मिळाला असून प्रवाशांची मात्र गैरसोय झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व शासनमान्य संघटनांनी 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुकारलेल्या संपाला जालना जिल्ह्यातील जाफराबाद आगाराने 100% प्रतिसाद दिलाय. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी जाफराबाद तालुक्यातील प्रवाशांची ऐन दिवाळीत गैरसोय होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मागील 40 दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या संघटनांनी वेतनवाढीसंदर्भात संपाचा इशारा दिला होता. त्यावर अगदी शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, एसटी प्रशासनाचे अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. परंतु सदर बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली व त्यामुळे सर्व शासनमान्य संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. रात्री 12 वाजेपासून सुरू झालेल्या या संपाला जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत 100% काम बंद केलं. प्रशासन व एसटी कर्मचाऱ्यांच्या भांडणामध्ये जनतेच्या ऐन दिवाळीमध्ये मात्र हाल होताना दिसत आहेत. दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या कमालीची वाढते, त्याकरता एसटी प्रशासनाला जादा गाड्याही सोडाव्या लागतात. परंतु बस सेवा ठप्प असल्यानं प्रवाशी अदबल होऊन खासगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. हा संप लवकर मिटून बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करत आहेत. यावर मुख्यमंत्री आणि एसटी प्रशासन काय निर्णय घेतं यावर आता सर्वांचं लक्ष लागलंय. वृत्तप्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद. मध्यरात्रीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संप आंदोलनाला प्रहार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला असून या संपाला सिल्लोड येथे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत. संघटित असंघटित कामगार वर्गासाठी नेहमी समर्थ साथ देणाऱ्या प्रहार कामगार संघटनेने या संपालाही पाठिंबा दिलाय. संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बसस्थानकावर प्रत्यक्ष भेट घेऊन कामगारांच्या विविध मागण्या व समस्या जाणून घेतल्या. या संदर्भात ॲडव्होकेट अशोक तायडे व एसटी कर्मचाऱ्यांची कायदेविषयक कामकाज पाहणारे ॲडव्होकेट संतोष झाल्टे यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. आज संपूर्ण जग जे चाललेलं आहे हे कशाच्या आधारावर चाललेलं आहे मला जर कोणी प्रश्न केला तर मी सांगतो फक्त ड्रायव्हरच्या आधारावर. आज ड्रायव्हर आहेत मग ते एसटीचे असो किंवा खाजगी असो त्यांच्या कृपेने जग एक दुसऱ्याला भेटतं मिळतं आणि हे संपूर्ण जगाचा पसारा चाललेला आहे. त्या एसटीच्या ड्रायव्हरवर आणि दिवाळीच्या वेळेवर असा संप करण्याची एक वाईट वेळ आलेली आहे हे पाहून मला अतिशय खूप दुःख होत आहे. मित्र हो एसटी कर्मचारी मग तो ड्रायव्हर असो कंडक्टर असो किंवा सर्वसाधारण कर्मचारी असो या सर्वांचा पगार अतिशय कमी आहे. आमच्या कायद्यामध्ये एक मिनिमम वेजेस ॲक्ट नावाचा प्रकार त्याच्यामध्ये कमीत कमी किती पगार द्यायला पाहिजे अशा तरतुदी कामगारासाठी केलेल्या आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहता मनाला खूप वाईट वाटतं आहे की एवढा कमी पगार मजुरापेक्षा कमी पगार ड्रायव्हरला दिला जातो आणि एक ड्रायव्हर एका वेळे हजारो लोकांचे जीव तळ हातावर घेऊन प्रवास करतो. त्यांना त्यातील एसटी कामगार संघटनेच्या लोकांनी हा जो संप पुकारलेला आहे याला फार मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद असा एक पाठिंबा सर्व स्तरातून मिळालेला आहे. शासनाचं ह्या बंदमुळे कमीत कमी अब्ज रुपयाचं नुकसान होत आहे. शासनानं जर असा विचार केला तर हा एक दिवसाचा बंद आजच्या दिवसाचा जर पैसा गोळा केला तर या कर्मचाऱ्यांचं कामगारांचं जे काही मागणे त्या मागण्या पूर्ण होऊ शकतात. परंतु शासन हे आडमुठे धोरण बाळगून कर्मचाऱ्यांच्या ज्या योग्य मागण्या आहेत रास्त मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार झालेला नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कामगारांनी हा मोठ्या प्रमाणात संप पुकारलेला आहे. आता वास्तविक पाहता महागाईच्या महागाईमध्ये कर्मचाऱ्यांच्या तुटपंजा पगारावर त्यांचं घरदारसुद्धा चालत नाही आणि दिवाळी हा मोठा सण असतो. या सणाच्या निमित्तानं सर्व कर्मचाऱ्यांना सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी त्यांचा पगार वाढ व्हायला पाहिजे. त्यांना त्यांच्या जेवढ्या काही मागण्या आहेत त्या मागण्या म्हणणं करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही वकील संघातर्फे या शासनाला शासनातर्फे विनंती करतो शासनाला की त्यांचा जो पगार आहे त्यांचा जो करार आहे त्या करारानुसार त्यांना योग्य तो पगार देण्यात यावा. त्यांची दिवाळी सुख समाधानी समृद्धीची जावं त्यांना आरोग्यदाय जाण्यासाठी त्यांना काहीतरी मदत शासनाने करावी अशी मी वकील संघातर्फे शासनाला विनंती करतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रहार कामगार संघटना आता मैदानात उतरणार आहे. दरम्यान प्रहार कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. फटाका मार्केटमध्ये आग लागून होणारे अपघात लक्षात घेता न्यायालयाच्या आदेशानुसार नागरी वस्तीच्या बाहेर फटाका मार्केटला परवानगी देण्याच्या अनुषंगाने सिल्लोड येथील मानवी वस्ती बाहेर महाराणा प्रताप चौक परिसरातील मैदानावर फटाका मार्केट थाटण्यात आले आहे. दीपावली सण म्हटला तर या सणात आनंद व्यक्त करण्यासाठी लागणारे फटाके ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
विविध शोभेची फटाकेही आज उपलब्ध आहेत. फटाके हे ज्वलनशील असल्यानं प्रतिवर्षी फटाक्यामुळे विविध आगीचे अपघात घडतात किंवा अग्नितांड होतं. मागील वर्षी औरंगाबाद येथे फटाका मार्केटला आग लागून करोडो रुपयांचं नुकसान झालं होतं. या दुर्घटनेपासून प्रशासकीय यंत्रणेने धडा घेत यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरी वस्तीच्या बाहेर फटाक्यांची दुकानं लावण्यास परवानगी दिली आहे. त्याच अनुषंगानं सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप चौकातील मैदानावर यंदा फटाका मार्केट लागलंय. आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष सूचना देण्यात येत आहे. त्याची पाहणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी वृत्तदर्शनला श्री देशमुख यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. शहरामध्ये दिवाळीच्या निमित्ताने सध्या पेट्रोलिंग पण चालू आहे. आमची वाहनं जे रस्त्यावर लागलेली आहे ती वाहनं काढणे त्याची विशेष मोहीम घेतलेली आहे आम्ही. आणि विशेषतः माननीय सर्वोच्च न्यायालयांनी जे सूचना दिलेल्या आहे, मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहे, त्या तत्त्वांप्रमाणे आपण फटाका स्टॉल यावर्षी शहराच्या बाहेर म्हणजे नागरी वस्तीच्या बाहेर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. एकूण 25 फटाका स्टॉलला आपण परवानगी दिलेली आहे. ती परवानगी देताना त्यांनी अग्निशमनच्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनाच्यामध्ये त्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवणे, पाणी, त्यानंतर अग्निशमनचे जे गॅसेस वगैरे आहेत ते ठेवणे या संदर्भामध्ये त्यांना पूर्ण सूचना दिलेल्या आहे. स्वतः आम्ही त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे. जे वायरिंग्स वगैरे आहे त्या वायरिंगचे जॉईंट्स वगैरे व्यवस्थित असतील, ते सुटे झालेले नसतील किंवा ते मोकळे नसतील या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहे. आणि वेळोवेळी त्या स्टॉलला भेट देऊन आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, ती जीवित असो किंवा सांपत्तिक हानी असो ती होणार नाही या दृष्टीने सिल्लोड पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. धन्यवाद. दरम्यान आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी फटाका विक्रेत्यांनी प्रत्येकी दुकानात एक पाण्याचा ड्रम तसेच 4-5 ट्रॅक्टर वाळूही ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्याचबरोबर अग्निशामक दलाची गाडीही तैनात करण्यात आली आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. दिवाळी सणाच्या निमित्ताने सिल्लोड येथील बाजारपेठ विविध फराळ साहित्य, सजावट साहित्य व पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने फुलून गेल्याचे चित्र आहे. भारतात हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली होय. गोरगरिबापासून ते श्रीमंतापर्यंत हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदा कपाशीचं पीक जेमतेम आलं तरीही सिल्लोड शहरातील बाजारात खरेदीसाठी उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या निमित्तानं लक्ष्मीपूजेसाठी लागणारी केरसुनी, पंत्या, लाह्या, बत्तासे तसेच घर सजावटीसाठी लागणारे विविध साहित्य, घरासमोरील रांगोळी काढण्यासाठी रांगोळ्याचे विविध रंग बाजारात उपलब्ध झाले असून महिला वर्ग विविध रंग रांगोळ्या घेण्यासाठी दुकानांवर गर्दी करत आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेतील कापड दुकानातही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. सोने, चांदी, फराळ, मिठाई, सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातही गर्दी पाहायला मिळाली. दीपावलीच्या आतिशबाजीसाठी लागणारे फटाकीचे दुकानेही यंदा उच्च न्यायालयाच्या नियमानुसार नागरी वस्तीच्या बाहेर म्हणजेच सिल्लोड येथे महाराणा प्रताप चौकात लावण्यात आली आहे. यंदा फटाक्यात विविध फॅन्सी फटाके, अनार, भुईचक्कर, रॉकेट, लहान मुलांसाठीचे कमी आवाजी तसेच विविध रंगाची उधळण करणारे फटाके उपलब्ध झाले आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. फुलंब्री येथील अल्पसंख्याक आघाडीचे शिवसेना शहरप्रमुख सय्यद वाजिद यांचा वाढदिवस मंगळवार रोजी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शिवसेना अल्पसंख्याक फुलंब्री शहरप्रमुख सय्यद वाजिद सय्यद आजिज यांचा वाढदिवस मंगळवार रोजी फुलंब्री येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येथील कबीर नगरच्या पाटीच्या नाम फलकासह रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसाच्या निमित्तानं मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले. पाहूया या संदर्भात काही मान्यवरांच्या या प्रतिक्रिया. अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वाजिद बाबा, आज यांचा वाढदिवस आहे. खासदार खेळू साहेबांकडून आणि शिवसेना संभाजीनगर शाखेतर्फे त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो मी. आणि आज व्यासपीठावर कुमरे साहेब आप्पा, नंतर आज सन्मान्य सगळे व्यासपीठावर जे बसले आहेत सगळ्यांचा आभार मानतो. आणि एक चांगला उपक्रम रक्तदानाचा घेतलेला आहे वाजिद बाबांनी. पुढे त्यांचं असंच कार्य चालू राहो या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज. रक्तदान शिबिर या कामाने पूर्णय हे रक्त गरिबांना पोहोचवणं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कुठे रोडवर समजे अपघात झाला, त्यावेळेस ते गरीब लोक त्यांना भाटी गेल्यानंतर रक्त भेटत नाही, प्रायव्हेटमध्ये गेलं तर त्यांना पैसे लागतात. तर हा विचार करून मी आपल्या वार्डाचं चांगलं कल्याण व्हा यासाठी माझ्या जन्म ड्युटी हा ब्लड डोनेशन करतो. मागच्या वर्षी मी ब्लड डोनेट केला होता तर तिथे 29 मतदान आपल्याला पडले होते. तर ह्यावर्षी जास्तीत जास्त करून आम्ही घाटीला सर्व मॅडम लोकांना सांगितलेलं आहे का 105 तरी आम्ही करू दान करण्याचा संकल्प. आणि त्या संदर्भात
सविस्तर माहिती देत आपल्या सगळ्यात दिली. कारण ज्या ज्या वेळेस अपघात होता, ज्या ज्या वेळेस गोरगरिबांना रक्ताची गरज पडते, त्यावेळेस ते आपल्या त्यावेळेस आपण जेव्हा शिबिरं घेतलो तर शाखेमध्ये यायचे लोक सांगायचे. आपण सांगितल्याप्रमाणे अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून जे शिबिर घेतलं, आमचे मुस्लिम बांधव मागच्या भरपूर यायचे, त्यावेळेस आपण शिबिरं घ्यायचो कंटिन्यू. तर घरामध्ये जर पाहिलं तर धडधाकट पोरं असतात, परंतु हिंमत होत नव्हती रक्तदान शिबिराची. परंतु ही सुरुवात झालेली आहे, धाबंडीच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. प्रवक पोलीसची हे सर कायम सुरू की रक्तदान शिबिर घ्यावं, रक्तदान देत असताना कोणाला रक्त दिलं तर त्यावर मग आपले कार्यकर्ते पाठवून त्यांना रक्तदान कसं द्यायचं हे सगळ्यांना सांगत गेले, करत आले. त्याच्यामुळं आता ह्या सगळ्यांमध्ये असं झालं की रक्तदान द्यायला तर कोणी घाबरत नाही, कोणी घाबरायचे. रक्तदान शिबिर म्हटलं की कोणी यायचं नाही. सुरुवातीला आपल्याला त्रास झाला, भरपूर त्रास झाला. आपण बस जरूर धरणार नाही, आपल्या ग्रामीण भागातले तर लोक इतके घाबरायचे. म्हणजे फक्त येईल तरी काम होईल काय नाही, म्हणजे एवढी परिस्थिती भयानक होती. त्यावर आपल्या कार्यकर्ता शाखाप्रमुख सुद्धा घाबरायचे त्यावर. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठुंबरे, प्रदीप जयस्वाल, सचिन खैरे, ऋषी जयस्वाल, रौफ कुरेसी, इलियास पटेल, जफर चिस्ती, मुरस्सर पटेल, जावेद शहा, सुनील नागरे, सय्यद अस्लम, हरिदास घडमोडे, सुनील नारायण, अरबाज खान, राजू जाधव, सुरेश गंगावणे, रमेश गंगावणे, बाळू गंगावणे, याकूब शेख, ज्ञानेश्वर सोनवणे, सुरज सोनवणे, आकाश गंगावणे, विशाल गंगावणे आदींसह मित्रपरिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला सिल्लोड येथे 100% प्रतिसाद. प्रवाशांचे मात्र हाल, संप लवकर मिटावा प्रवाशांच्या अपेक्षा. जाफराबाद आगाराचे सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने एसटी बस सेवा ठप्प. ऐन दिवाळीमध्ये प्रवासी मात्र हवाल देईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सिल्लोड येथे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा. आणि दीपावलीच्या निमित्ताने सिल्लोडेतील बाजारपेठ ग्राहकांनी फुलल्याचे चित्र. यावर्षी महाराणा प्रताप चौक परिसरातील मैदानावर थाटले गेले फटाका मार्केट. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.